स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर भिवंडी स्थित मिटपाड़ा में टेम्पो चालक मालक लेबर फ्रंट यूनियन बोर्ड का उद्घाटन आरपीएस सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटनीस सम्माननीय श्री एडवोकेट किरण जी चन्ने के कर कमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर आरपीआई सेक्युलर भिवंडी तालुका उपाध्यक्ष दिनेश जाधव मिटपाड़ा शाखा अध्यक्ष आकाश सालुंके टेम्पो चालक मालक यूनियन शेलार मिटपाड़ा अध्यक्ष जगदीश तरे उपाध्यक्ष अशोक जाधव सहित भारी संख्या में आरपीआई सेक्युलर के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा मिटपाड़ा व शेलार टेम्पो चालक मालक यूनियन के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटनीस सम्माननीय श्री एडवोकेट किरण जी चन्ने ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। या ठिकाणी लेबर फ्रंट युनियनच्या फलकाचं उद्घाटन झालेलं या ठिकाणी भिवंडीच्या जवळ असणाऱ्या शेलार ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत आणि आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लेबर फ्रंट युनियनच्या फलकाचं उद्घाटन होतं आहे, युनियनच्या युनिटचं उद्घाटन होतं आहे। या युनियनच्या माध्यमातून या तमाम परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना चालकांना कशा पद्धतीनं रोजगार मिळेल याच्यासाठी लेबर फ्रंट युनियन अनेक वर्षापासून कामगार क्षेत्रामध्ये काम करते आणि यापुढे करीत राहील। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी तमाम भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी टेम्पो चालक मालक युनिट मिटपाडा शेलार या युनिटचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी लेबर फ्रंटचा सरचिटणीस म्हणून जाहीर करतो। या ठिकाणी आमचे सर्व सहकारी दिनेश जाधव आकाश सालुंके त्याचबरोबर अध्यक्ष जगदीश मोरे उपाध्यक्ष लाला त्याचबरोबर सर्व सहकारी दशरथ सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक वर्षापासून सर्वांच्या न्यायासाठी ते लढतात, अशाच पद्धतीनं ते एकत्रित राहून सर्वसामान्य माणसाला सामान्यातल्या सामान्य माणसाला मजुराला ड्रायव्हर चालक मालक सर्व गरीब गोरगरिबांना न्याय देण्याचा असं प्रयत्न करतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो।